तर आज आपण बेसिक रूल ऑफ ऍडिशन पाहूया. यु नो ऍडिशन? ओके. सो नाउ टेल मी, व्हाट इज द ऍडिशन ऑफ 31 प्लस 43? सिंपल ना. सेवेंटी फोर. सो दिस इज द बेसिक. यामध्ये दोन्ही पण पॉझिटिव्ह होते. आता मी तेच फक्त -31 प्लस 43 यांची ऍडिशन किती येईल? किती येईल? किती? 88. कसं केलं 88? बोरो केलं. तर याला हा रूल नाही वापरायचा. हे 88 इज नॉट करेक्ट. मग यासाठी काय करायचं? आता इथे निगेटिव्ह आलंय, मग थोडं कन्फ्युजन होतं आपलं, बरोबर. मग काय करायचं? जी मोठी संख्या आहे जी पॉझिटिव्ह आहे ती वर घ्यायची. काय पॉझिटिव्ह काय आहे? एक मिनिट, इरेझर. ओके, मोठी संख्या कोणती आहे? 43. ती वर घेतली मी आणि खाली घेतलं 31. आता 31 ला कोणतं साइन आहे? मायनस. त्यांच्यामुळे त्याचे सबट्रॅक्शन करूया. आता कर. ट्वेल्व इज द करेक्ट आन्सर. समजलं? आता सेम वेगळं घेतो इथे. काय करतो मी इथे? थर्ड टाइप 43 प्लस मायनस 31 याच सांग आता काय येईल. नाही. आता याच पण तसंच आहे की इथे प्लस आणि मायनस होते, त्याच्यामुळे काय होणार? ते प्लस आणि मायनस असेल तर त्यांचं मल्टिपल घेतो मायनस, त्याच्यामुळे मायनस करावं लागत. आता सांग किती येईल आन्सर. किती आलं? 12. समजलं? 74 इज नॉट करेक्ट, 12 इज करेक्ट. हा कळला तिसरा टाईप. हा होता पहिला टाईप सिंपल, हा होता दुसरा टाईप, हा होता तिसरा टाईप ऍडिशनचा. याच्यामध्ये काही डाऊट? आता चौथा टाईप पाहूया की दोन्ही पण मायनस असतील. सपोज -43 प्लस -31, सांगा तर यांचे ऍडिशन किती येईल? करेक्ट.
साइन माइनस माइनस साइन कसं केलं सांग. माइनस माइनस प्लस मायनस मायनस प्लस होतो पण मग इथे लास्टला तर मायनस साईन दिलंय ना. मायनस मायनस प्लस म्हटलं प्लस 74 पाहिजे. मायनस प्लस मायनस प्लस मायनस जेव्हा दोघांचे पण साईन मायनस असतात तर त्यांची ऍडिशन करायची आणि मायनस साईन द्यायचं त्या ऍडिशनला. समजलं का? येस येस नो ओके. काही डाऊट ऍडिशनच्या याच्यामध्ये? ओके आता तुला होमवर्क साठी देतो मी, म्हणजे इथेच सांग मला ऍडिशन त्याच्या. आता करेक्ट आले पाहिजे त्या पुढच्या. ओके नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये आहे 23 + 32. सांग मग त्यांची ऍडिशन किती येते. व्हेरी नाईस. हे झालं फर्स्ट टाईप. सेकंड टाईप मध्ये -23 + 32. थर्टी टू वरती आला. खाली किती आला? 23. सांग मग. फिफ्टी फाईव्ह पण 23 ला मायनस साईन आहे ना, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन करायची त्यांची. ओके आता सांग. थर्टी टू माइनस ट्वेंटी थ्री नाइन. करेक्ट. तर नेक्स्ट थर्ड टाइप त्याच्यामध्ये मायनस नाही प्लस येणार ना. 32 आहे आणि 23 आहे. आता काय काय करणार आपण? 2 ने तर 3 ला सबट्रॅक्ट होत नाही, मग काय करणार? इथे 2 येणार. बॉरो घेतला 1, याचं झालं 12 12 - 3 9. 2 - 2 0. मायनस कुठे येते? प्लस येणार ना. हे समजलं का? आता थर्ड त्याच्यामध्ये काय करतो आपण? 32 + - 23. सांग मग याचं किती येईल. नाही आपण मग अशी केलं होतं ना, प्लस मायनस काय होत? मायनस होत. त्यामुळे काय करावं लागतं? 32 - 23. हे लक्षात ठेव रूल्स. इथे पण तसंच झालं होतं. आपण जेव्हा 32 वर घेतला सेकंड टाइप मध्ये आणि खाली -23 घेतला आणि यांचं दोघांचं ऍडिशन करायचं होतं,
पण जेव्हा प्लस आणि मायनस असतं तर तेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो. 32 मायनस 23 आणि त्याचं आन्सर आलं 9. तसंच सेकंड मध्ये पण इथे प्लस आहे आणि मायनस आहे तर आपण सबट्रॅक्शन करतो. मग सांग 32 मायनस 23 थर्ड टाइप मध्ये 9 प्लस 9. आता फोर्थ, याच्यामध्ये दोन्ही पण मायनस आहेत. मायनस 32 प्लस मायनस 23. आता याचा सांग आन्सर. मायनस 55. समजलं? आता लास्ट एक्झाम्पल 64 प्लस 33. हा झाला फर्स्ट टाइप ऍडिशनचा. सांग. 97. सेकंड टाइप मायनस 33 मायनस 64. मायनस 97. नाही, चुकली ना परत एकदा. आता हे प्लस आहे ना, मग प्लस करताना काय करणार आपण? मायनस 3 मायनस 64 ना. मायनस मायनस प्लस. कुठलं मायनस मायनस प्लस केलं? या वरच्या दोघांचं मायनस मायनस नाही प्लस होत, खालच्या दोघांचं होत. समजलं का? मग काय केलं? 64 मायनस, फक्त मायनस नाही ते, मायनस 33. आता सांग. 31. समजलं का हे सेकंड टाइप? आता थर्ड वन, त्याच्यामध्ये 33 मायनस मायनस 64. नाही, कळलं? हे मायनस मायनस आहे ते प्लस होणार, त्याच्यामुळे काय येईल? 33 प्लस 64 आणि त्याचं आन्सर येईल 97. आता फोर टाइप दोन्ही पण मायनस आहेत. मायनस 64 मायनस मायनस 33. सांगायचं आन्सर. मायनस 97. नाही, तिन्ही मायनस असू दे ना, पण जेव्हा इथे दोन्ही मायनस मायनस असतं त्याचा आपण प्लस करतो. अगोदर काय करतो? मायनस 64 मायनस मायनस प्लस होते, इथे ऍडिशन करावं लागते 33 ची. आणि मग हे कोणत्या टाईप मध्ये आलं? सेकंड टाईप मध्ये कन्वर्ट झालं हे फोर्थचं. फोर्थचं सेकंड मध्ये कन्वर्ट झालं, आपण पॉझिटिव्ह वर घेतो. 33 मायनस 64. आता सांग.
किती येते? किती? फिफ्टी नाइन. नाही, फिफ्टी नाइन कसं आलं? फिफ्टी नाइन करेक्ट नहीं है. फोर्टीन माइनस फोर नाइन आणि ट्वेल्व माइनस सिक्स फाइव. तर याचं आन्सर आहे मायनस 31. आता कसं मायनस 31 केलं? सपोज आता इथे आहे 64 मायनस 33, तर मोठ्याचं मायनस साईन आहे त्याच्यामुळे सबट्रॅक्शन करूया. 4 मायनस 3 1, 6 मायनस 3 3, आणि मोठ्याचं साईन द्यायचं त्याला. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो ते. समजले का? हे झालं ऍडिशन बाबत. आता मल्टिप्लिकेशनच सेम रूल्स पाहूया. तशी आपण मल्टिप्लिकेशन, आता मल्टिप्लिकेशन करूया. 15 इंटू 9 किती आलं? 135. आता 15 इंटू मायनस 9 मायनस 135. व्हेरी नाईस. आता मायनस 15 इंटू मायनस 9 किती? 135 प्लस का मायनस? प्लस. प्लस. व्हेरी गुड. मायनस मायनस कॅन्सल होत. नेक्स्ट मायनस 15 इंटू प्लस 9 मायनस 135. मायनस 135. व्हेरी नाईस. म्हणजे तुझे मल्टिप्लिकेशनचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट आपण पाहूया डिव्हिजन. ओके, आता मला सांग 45 मायनस डिवाइडेड बाय 3 किती येईल? 45 डिवाइडेड बाय 3 15 सर. 15. व्हेरी गुड. नाऊ मायनस 45 डिवाइडेड बाय 3
minus 15 येणार. Minus 15, very nice. नंतर 45 divided by minus 3. Minus 15. आता minus 45 divided by minus 3. Plus 15. समजले हे डिव्हिजनचे. नेक्स्ट आता आपण पाहूया सबट्रॅक्शनचे. सबट्रॅक्शन 45 मायनस 29. किती? 15. चॅट मध्ये टाइप करना. 15 म्हणते का 13 म्हणते? फिफ्टीन इज नॉट करेक्ट. चेक, बेसिक सबट्रॅक्शन आहे. सिक्सटीन कॅल्सिवर केलं का? की यामध्ये काय केलं आपण? 5 ने 9 ला डिवाइड सबट्रॅक्ट होत नव्हतं. मग कसं केलं? बॉरो घेतला, बरोबर. कसा बॉरो घेतला? की 4 मधनं एक बॉरो घेतला, तो झाला 3, आणि इथं बॉरो आला म्हणजे 5 झालं 15. 15 मायनस 9 6, आणि 3 मायनस 2 1 16. व्हेरी सिम्पल. त्यानंतर आता मला सबट्रॅक्ट करायचंय 45 मायनस मायनस 29. सांग आता यांचं काय येईल सबट्रॅक्शन. हा सांग ना एडिशन किती येते. मायनस मायनस प्लस येईल म्हणजे 45 प्लस 29 74. ओके, आता थर्ड टाइप त्याच्यामध्ये मायनस 45 मायनस 29. किती? 16. मोठ्याने सांग, चॅट मध्ये सांग. चुकू दे चुकलं तर.
माइनस प्लस माइनस 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 और माइनस प्लस माइनस 16 किती 16 प्लस 16 कसं केलं आता ये 45 मायनस आहे आणि हा 29 प्लस आहे मग प्लस आणि मायनस काय होतं मायनस होतं मग काय करायचं 45 मायनस 29 दोघांचे साईन जर सेम असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो सबट्रॅक्ट म्हणजे दोघे दोन्ही मायनस आहे ना आणि सबट्रॅक्शन करायचं म्हणजे दोघांचे ऍडिशन करतो आणि मायनस साईन देतो त्याला दोघांचे ऍडिशन केलं किती येईल बोल मायनस 29 मायनस साईन 29 हा मग तेच ना मायनस 29 ची नव्हती ती सबट्रॅक्शनची साईन होती मग या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो ना मग त्याला मायनसच राहतं ना ते प्लस मायनस आता सपोज इथे मायनस मायनस असतं आपण फोर्थ टाइप बघणार आहे त्याचा ऍडिशनचं आणि सबट्रॅक्शनचे रूल सेमच आहेत तर त्याच्यामुळे मायनसच राहतं मग दोन्हीकडे मायनस आहे 45 मायनस आणि हा पण मायनस आहे मग काय करणार आपण ऍडिशन करणार आणि त्याला मायनस साईन देणार मग ऍडिशन किती येते सांग दोघांची 74 आणि त्याला फक्त मायनस साईन देणार यामध्ये काही डाऊट आहे का फोर्थ टाइप आता याच्यामध्ये काय करणार आपण मायनस 45 सबट्रॅक्शन मायनस 29 आता सांग सिक्सटीन साइन प्लस आता पाहूया कसं आपण सॉल्व करतोय मी ते तर इथे दोन्ही मायनस मायनस आहे त्याच्यामुळे मी काय करणार मायनस 45 मायनस मायनस झालं प्लस 29 ओके मग आता याला सॉल्व करायचंय तर कसं करणार मायनस 45 प्लस 29 मग मी त्याला उलट पण लिहू शकतो असं कसं लिहू शकतो प्लस वर घेतला आणि 45 मायनस आहे तो खाली घेतला किंवा या पद्धतीने पण आपण सॉल्व्ह करू शकतो तर यामध्ये काय करतो आपण मोठे याचं साईन आहे आणि खाली प्लस आहे 45 मायनस आहे आणि 29 प्लस आहे बरोबर तर याच आन्सर येतं मायनस 16 मायनस का साईन द्यायचं याला कारण जे मोठी संख्या आहे ना त्याचं साईन देतो आपण तू प्लस दिलं ना पण 45 यात माय हे आहे मोठे आहे त्याच्यामुळे मायनस साईन दिलं हे कळलं का तुझं फोर टाइप चा आन्सर डाऊट असेल तर विचार ओके नेक्स्ट सबट्रॅक्शनचा अजून एक तुला एक्झाम्पल देतो 34 मायनस 19 व्हेरी सिंपल
15 करेक्ट. आता सेकंड टाइप 34 माइनस माइनस 19. किती माइनस 43 43 माइनस बरोबर 53 माइनस 53 34 प्लस है ना. प्लस का माइनस आंसर ला माइनस बरोबर. आता याचे आंसर मी सांगतो कसं काढतो आपण. 34 माइनस माइनस प्लस होतं 19. तर याच्यामध्ये आन्सर मायनस येण्याचा प्रश्नच नाही. दोघांची ऍडिशन 4 प्लस 9 13 1 प्लस 3 प्लस 1 5 प्लस 53 यायला पाहिजे ना. मायनसचा काही प्रश्नच नाहीये. समजलं का? काय कन्फ्युजन असेल तर विचार अजून एकदा. हॅलो. The next minus 34 minus plus 9 किती43 प्लस. तर याचं आन्सर येत 43 नाही 53 येत आणि त्याला साईन येत मायनस. आता कसं येतं ते सांगतो तुला मी. मायनस 43 याला प्लस आहे. या दोघांचं जेव्हा आपण साइन चेक करतो मायनस प्लस आहे तर याला मायनस साइन येतं मायनस 19. आता दोघांचं साइन सेम आहे. ऍडिशन करतो आपण. ऍडिशन आली 53 43 ने येत आणि दोघांचं साइन मायनस आहे तर त्यामुळं मायनस साइन देतो त्याला आन्सरला. समजलं का? आता नेक्स्ट तुझ्यासाठी आहे मायनस 34 मायनस मायनस 19. आणि ही मीटिंग परत जॉईन कर. आता मीटिंग एंड होईल त्यानंतर परत जॉईन कर. ओके. लीला का क्वेश्चन. माइनस 15 माइनस 15 कसं केलं सांग.
मैनस 34 मैनस मैनस प्लस 19 प्लस मैनस आणि मग काय केलं यांचं सबट्रॅक्शन केलं फोर मधनं जात नाही मग बोरो घेतला इथे टू आला हा झाला 14 5 टू मधनं 1 गेला 1 आणि मायनस साईन दिली याला करेक्ट ओके आता मीटिंग परत एकदा जॉईन कर.